नवी मुंबई नेटवर्क। लोगों का आक्रोश, रोते बिलकते विनोद भोईटे का परिवार और न्याय की आवाज। सानपाड़ा नागरी आरोग्य केंद्र में औषधि फवारने के तौर पर कार्यरत विनोद विष्णु भोईटे की निजी ठेकेदार के माध्यम से एलएनटी कंपनी में काम करते वक्त सर पर लोहे की रॉड गिरने से उसकी दर्दनाक मृत्यु हो गई। इस दर्दनाक हादसे के कारण एक पल में विनोद विष्णु भोईटे के परिवार में दुखों का पहाड़ टूट पड़ा। ऐसे गमगीन माहौल में न्याय की आवाज उठाते हुए विनोद भोईटे के परिवार ने मृतक का शव लेकर एलएनटी कंपनी के गेट के बाहर रखकर जोरदार प्रदर्शन करते हुए समाज, समता, कामगार संघ और विनोद भोईटे के परिजनों ने एलएनटी कंपनी से पीड़ित परिवार को मुआवजा देने और परिवार के सदस्यों को नौकरी देने की मांग की। परिजनों का रोष इतना व्यापक स्तर पर जा पहुंचा था कि उन्होंने लिखित मांग करते हुए इशारा दिया कि जब तक नुकसान भरपाई नहीं मिलती तब तक मृतक का शव गेट से नहीं हटाया जाएगा। एलएनटी कंपनी कंस्ट्रक्शन का काम चालू है। इथे आमचा एक विनोद बोटे म्हणून कामगार होता, तो इथे औषध फवारणीचं काम करायला यायचा। शुक्रवारी संध्याकाळी काम करत असताना त्याने सर्व सेफ्टी गियर घातले असताना सुद्धा त्याच्या डोक्यावरती पाचव्या माळावरून एक अँगल पडला आणि त्याचा वाशी हॉस्पिटल नेईपर्यंत मृत्यू झाला होता। आमच्या कंपनीचं म्हणणं होतं की तुमच्या प्रिमायसेसमध्ये, तुमच्या कंपनीमध्ये काम करताना त्या कामगाराचा मृत्यू झालेला आहे, तर आपण त्यांच्या घरच्यांना, कुटुंबियांना एक भरपाई द्यावी। भरपाई म्हणजे दोन मागण्या होत्या, की त्यांना एक चांगलं कॉम्पेन्सेशन मिळावं, त्याचसोबत त्यांच्या कुटुंबातल्या एका मुलाला, व्यक्तीला नोकरी मिळावी। पण त्यांचं ते म्हणणं मान्य नाही आहे। आमची त्यांना अशी विनंती होती की आम्हाला माहिती आहे सेम टाईम सेम कुठल्याही गोष्टी घडणार नाहीत, तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या की त्या लेखी आश्वासनामुळे 20 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये तुमची जी काय रक्कम आहे ती त्या फॅमिलीला मिळेल आणि आम्ही त्या मुलीचं 17.5 वर्ष आता वय आहे, 18 वर्ष पूर्ण झाले, आम्ही तिला कामाला घेऊ, अशी एक लेखी हमी आम्हाला द्या। पण पोलीस प्रशासनाने पण प्रयत्न केला, कंपनी आम्ही पण चर्चा केली, पण कंपनी व्यवस्थापन ऐकण्यास तयार नाही आहे। आता आम्ही हा मृतदेह इथे आणलेला आहे, आता प्रशा कंपनीला वाटेल की आता हे संपलं आंदोलन, निघून जातील आणि आंदोलन संपून जाईल, मग काही आउटपुट निघणार नाही, पण तसं होणार नाही। आज आम्ही आमच्या मृतदेहाची विटंबना होऊ नये, अवहेलना होऊ नये म्हणून मृतदेह बाहेर जरी काढला नसेल तरी अंत्यविधी संपल्यानंतर आम्ही त्या कुटुंबियांसहित, विनोद भोईटे कुटुंबियांसहित इथे आंदोलन करू आणि हे आंदोलन जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरू राहील। इस दौरान परिजनों ने इशारा दिया कि जब तक न्याय नहीं मिलेगा वह शांत नहीं बैठेंगे। विनोद भोईटे हा माझा मावस भाऊ आहे आणि त्याच्या घरची कंडिशन म्हणजे एक आजी, विधवा आजी आहे, एक विधवा आई आहे त्यांची, एक आता विधवा पत्नी झालेली आहे आणि एक 17.5 वर्षाची मुलगी आहे आणि एक 13 वर्षाचा मुलगा आहे, एवढंच कुटुंब आहे। त्यामुळे त्यांच्या घरात करतं म्हणून असं कोणी नाही आहे। त्यामुळे आमची ही एलएनटी कंपनीला मागणी आहे की काहीतरी त्यांचं उदरनिर्वाह पुढे चालावा किंवा काहीतरी त्यांचं हे व्हावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करतो आहे। आणि ह्या मागणी इंटरनॅशनल कंपनी आहे, त्यांना द्यायची असेल तर ते देऊ शकतात, पण त्यांचं मत नाही आहे द्यायचं। गोरगरिबांना कसं हे करायचं, पायाखाली घालायचं, हे त्यांना चांगलं माहिती आहे की गोरगरीब पुढे जाऊन जाऊन कुठपर्यंत जाईल, तो लास्टपर्यंत जाणार नाही आणि हा मध्येच थांबणार असं त्यांची भावना आहे। पण आम्ही लास्टपर्यंत जाणार आणि इथे नोकरी घेतल्याशिवाय, त्यांच्या कुटुंबियाला नोकरी दिल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, हे आंदोलन चालू राहणार। और आखिर एलएनटी प्रशासन को झुकना पड़ा और उन्होंने विनोद विष्णु भोईटे के परिजनों को 12,80,000 रुपयों का मुआवजा देने की घोषणा की। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क। Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower